जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। आता शेजारी ओवी बसलेली आहे, बघून जवळजवळ सगळ्यांना कळालं असेल की आजचा व्हिडिओ आहे कन्यापूजनाचा। सप्तमी, अष्टमी, नवमी या तिन्ही दिवशी कन्यापूजन केलं तरी चालते। तसं तर दररोज कन्यापूजन करावं असं स्कंद पुराण सांगतं। दररोज कन्यापूजन नवरात्रीमध्ये 9 दिवस केल्याने तुम्हाला ऐश्वर्याची प्राप्ती होते आणि आयुष्य तुमचं सुखकर बनून जातं। आणि साक्षात देवीचं रूप असतात ज्या लहान मुली असतात, ज्यांचा मासिक धर्म होत नाही, 9 ते 10 वर्षाच्या आतल्या ज्या मुली असतात त्यांना देवीचं रूप मानून त्यांची पूजा केली जाते। तर स्कंद पुराणात त्याचं काय महत्त्व दिलं आहे आणि नवरात्रात किमान एक कुमारिका पूजन झालंच पाहिजे असं देखील शास्त्र सांगतं, तर कसं करावं? 1, 3, 5, 7 किंवा 9 एवढ्या कुमारिका बोलवाव्यात, एक कुमारसुद्धा बोलवावा असं देखील सांगितलं जातं। पण आपल्या आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपण करावं। काही जण सांगतात की घरातल्या मुली चालत नाहीत। मी तुम्हाला सांगते का नाही, त्या तर आपल्या घरच्या लक्ष्मी आहेत, अवश्य चालतील, घरातल्या मुलीही चालतील। तुमच्या घरातच जर 1, 3, 5 अशा मुली असतील तर त्यांनाच बोलवा, फक्त मुली लहान असाव्यात एवढी एकच अट आहे। आता तुम्हाला सांगते की किती वर्षाच्या मुलींची पूजा केल्यावर आपल्याला काय पुण्य मिळतं आणि कोणती देवी तिला मानलं जातं। 1 वर्षाची मुलगी कुमारिका मानली जाते, त्यामुळे 1 वर्षाच्या मुलीची पूजा जर तुम्ही केली तर मोक्ष आणि भोगाची प्राप्ती तुम्हाला होते। 2 वर्षाच्या कुमारिकेची पूजा केल्यावर ऐश्वर तुम्हाला प्राप्त होते आणि आयुष्य तुमचे सुंदर बनते। 3 वर्षाची मुलगी ही त्रिमूर्तिनी म्हणून मानली जाते, त्रिमूर्तिनी देवी असं तिला म्हटलं जातं। हिची पूजा केल्यामुळे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष तुम्हाला मिळतो। 4 वर्षाची मुलगी कल्याणी माता म्हटली जाते आणि हिच्या पूजेमुळे तुम्हाला राज्यपद प्राप्ती मिळते। 5 वर्षाची मुलगी रोहिणी मानली जाते आणि हिच्या पूजेमुळे तुम्हाला विद्या प्राप्ती होते। त्याचप्रमाणे 7 वर्षाची मुलगी ही चंडिका माता मानली जाते, हिच्या पूजेमुळे तुम्हाला राज्य प्राप्ती होते। 8 वर्षाची मुलगी ही शांभवी देवी मानली जाते, हिच्या पूजेमुळे तुम्हाला संपत्ती, धन, ऐश्वर मिळतं। 9 वर्षाची मुलगी ही दुर्गा माता मानली जाते, पृथ्वीवरील राज्य तुम्हाला मिळते असे स्कंद पुराण सांगते। 10 वर्षाची मुलगी ही सुभद्रा देवी मानली जाते, मनातील सर्व इच्छांची प्राप्ती होण्यासाठी या मुलींची पूजा केली जाते। मात्र असं काही नाही की तुम्ही 1 वर्षाची 1, 2 वर्षाची 1, ज्या वयाच्या तुम्हाला मिळतील त्या वयाच्या मुलींची पूजा तुम्हाला करावयाची आहे, मुलीची म्हणून पूजा करायची नाही। साक्षात आपल्या घरी आपण देवीला बोलवलेलं आहे आणि देवीची पूजा करत आहोत या भावनेनं तुम्हाला पूजा करायची आहे आणि याच भावनेनं तुम्हाला तिच्याशी वागायचं आहे। पूजा कशी करायची ते तुम्हाला आता लगेचच दाखवते। व्हिडिओ संपूर्ण बघा। व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। भेटूया आपण आता तिच्या पूजेसोबत। आता ह्या ठिकाणी मी तुम्हाला सगळ्यात आधी साहित्य दाखवते की मी काय काय साहित्य घेतलंय आणि यातलं महत्त्वाचं काय आहे। सगळ्यात महत्त्वाची आहे चुनरी, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे मेहंदीचा कोन आणि बांगड्या। इतक्या गोष्टी तुमच्याकडे असतील तरी बास, त्याचप्रमाणे एक फळ, नारळ, इतक्या गोष्टी असतील तरी बास। मी काय काय घेतलं आहे तुम्हाला दाखवते। मी त्यानंतर घेतलं आहे नेल पेंट, जे मुलींना खूप आवडतं। एक छोटंसं रबर घेतलेलं आहे, छोटा आरसा घेतलेला आहे, छोटा तिच्यासाठी कंगवा घेतलेला आहे, टिकल्याचं पाकिट घेतलेलं आहे, एक क्लिप आणि एक रबर तिच्यासाठी आणलेलं आहे ते घेतलेलं आहे, आणि आत्ता तिला एक फ्रॉक घेतलेला आहे, म्हणजे हा आता ह्याच्यासाठी घागरा घेतलेला आहे, हे सगळं तिच्यासाठी घेतलेलं आहे। त्याचप्रमाणे बघा, अजून एक असं सुंदर रबर तिच्यासाठी घेतलेलं आहे आणि तिच्याकडे पैंजण नव्हतं म्हणून मी पैंजण तिच्यासाठी आणलेलं आहे। त्याचप्रमाणे मुलींना काय आवडतं तर चॉकलेट्स आवडतात, चॉकलेट घेतलेले आहे, एक स्वच्छ रुमाल घेतलेला आहे, हळदी कुंकू, हे बघा हळदी कुंकू, अक्षता, अंगठी सोन्याची ओवाळण्यासाठी ओवाळण्याचं ताट, तिला ड्रॅगन फ्रूट खूप आवडतं म्हणून ते घेतले, तुम्ही सफरचंद वगैरे काही घेऊ शकता, एक नारळ घेतलेला आहे,
आणि दोन फुलं घेतलेली आहेत. आता आपण पूजा कशी करायची ते बघूया. सगळ्यात पहिल्यांदा मी हिला हे बघा चौरंगावर बसवलेलं आहे. अशा प्रकारच्या चौरंगावर मी तिला बसवलेलं आहे. त्यानंतर आपल्याला कुमारिकेचे पाय एका ताटामध्ये त्याच्यात पाय ठेव असे एका ताटामध्ये तिचे पाय घ्यायचे आहेत. आणि तिचे पाय अगदी अगदी देवीचे पाय धुतल्याप्रमाणे स्वच्छ आणि मनापासून धुवायचे आहेत. आणि ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाई विच्छयी ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाई विच्छयी या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. आता हिचे पाय धुवून झालेले आहेत. आता हिला अलगद आपल्याला पाय उचलायला लावायचे आहेत. पायाच्या तुम्हाला जसं सांगितलं की आपण एखाद्या देवी मातेची पूजा करत आहोत हीच भावना ठेवायची. कसंही काहीही करायचं नाही. आता हिचे पाय मी स्वच्छ पुसून याच नॅपकिनवर ठेवणार आहे कारण ती देवी माता आहे. तिचे पाय आपल्याला खाली ठेवायचे नाही आहे. यानंतर तुम्हाला दाखवते की तिच्या पायांना मी कुंकवाने स्वस्तिक काढून घेणार आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाई विच्छयी 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 ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाई विच्छयी. आता मला माहिती आहे की स्वस्तिक डायरेक्ट करतात तोडून नाही, पण आत्ता तिच्या पायावर तसं जमलं नाही. त्यानंतर तिला अक्षता लावून घेते. पायांना अक्षता लावून घेतलेल्या आहेत. त्यानंतर तिच्या दोन्ही पायांवर फुलं वाहिलेली आहेत. आता यानंतर पद्मपूजन आपलं झालं. आता आपल्याला तिची पूजा करायची आहे. त्यासाठी सगळ्यात आधी तिला चुनरी बांधून घ्यायची आहे. मातेला बघा अशी चुनरी बांधतात किंवा डोक्यावर दिली तरी चालेल, काही हरकत नाहीये. अशा पद्धतीनं तिला चुनरी बांधून घेतलेली आहे. आता तिला सगळ्यात आधी आपण हळदी कुंकू लावून घेऊया. ओम ऐं ह्रीं क्लीं इकडे बघ ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाई विच्छयी ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाई विच्छयी ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाई विच्छयी. आता तिला ज्या सगळ्या काही वस्तू आपण आणल्या आहेत, तुम्हाला इच्छा असेल तर बांगड्या तिच्या हातात घाला, मेहंदी थोडीशी लावू शकता, तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही करू शकता. मी या ठिकाणी फक्त तिच्या सगळ्या हातात देत आहे. अशा पद्धतीनं सगळं तिच्या असं हातात देत आहे मी. तिच्या हे सगळं हातात दिलं आहे. त्यानंतर आपल्याला लक्ष्मी स्वरूप मानून तिला नमस्कार करायचा आहे. तिला लक्ष्मी स्वरूप मानून तिला नमस्कार केल्यानंतर आता हे जे कुंकू आहे ते आपल्याला इकडे तिकडे फिसकटून द्यायचं नाही. त्यासाठी तिचं हे कुंकू आपल्याला नंतर पुसायचं आहे. त्याशिवाय मुलगी घरातून बाहेर पाठवायची नाही. आता तिचं औक्षण करून घेते. चॉकलेट कुठे आहे का? आणि त्यानंतर तिला एक चॉकलेट देणार जे मुलींना खूप आवडतं. हे दरम्यान सगळ्यात महत्त्वाची वस्तू मुलींना द्यायची असते ती नारळ.
एक नारळ तिच्या हातामध्ये द्यायचा, त्या भेटवस्तू सोबत दिला तरी चालेल, असा दिला तरी चालेल, आणि सगळ्यात शेवटी तिच्या हातामध्ये तिच्या आवडीचं फळ द्यायचं. आणि तुम्हाला सांगते, फळ दिल्यानंतर तुम्ही जर खीर वगैरे करणार असाल, शक्यतो या मुलींना भोजन द्यायचं खीर पुरी बटाट्याची भाजी आणि साधं वरण भात, इतकाच स्वयंपाक या मुलींना आवडतो आणि तेवढंच द्यायचं. चॉकलेट्स वाटा सगळ्यांना, मुलींना चॉकलेट्स आवडतात. शाळेचं सामान वाटा, वह्या पुस्तकं पेन गोष्टीची पुस्तकं असं सुद्धा देऊ शकता. मी तर म्हणते एका मुलीची पूजा करा, पण ती इतकी व्यवस्थित करा की तुम्हाला 9 मुलींची पूजा केल्याचं एक आनंद मिळाला पाहिजे. एकाच 9 मुलींना थोडं थोडं देण्यापेक्षा एकाच मुलीला सगळं द्या, ज्याची ज्याची तिला गरज आहे किंवा जे जे तिला आवडतं, गरजेपेक्षा जे मुलींना आवडतं ते आपल्याला द्यायचं आहे. ओवीला आत्ता शाळेत जायचं आहे, तरीही उशीर होईल व्हिडिओला, म्हणून मी हा व्हिडिओ आज सकाळी सकाळी पटकन केलेला आहे. आता ती शाळेत निघालेली आहे, तर देवी स्वरूप ओवी कशी दिसते मला नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा सांगते की सप्तमी अष्टमी नवमी या तिन्ही दिवशी पूजा केली तरी चालते. आपल्याच घरातली मुलगी तुम्ही पूजा केली तरी चालते. या भेटवस्तूपैकी तुम्हाला जे जमेल तेवढंच तुम्ही देऊ शकता. आत्ता माझ्याकडे नाही आहे तो गजरा, गजरा तुम्हाला आठवणीने द्यायचा आहे. गजरा अगदी महत्त्वाची गोष्ट आहे, गजरा द्या, गुलाबाचं फूल द्या, जे आत्ता माझ्याकडे नाही आहे. आणि अशा प्रकारे कन्यापूजन करा. कन्यापूजन हा नवरात्राचा प्राण आहे आणि नवरात्रामध्ये कन्यापूजनशिवाय नवरात्र अधुरी आहे. या वस्तू देऊन तुम्ही नक्की नवरात्रीत कन्यापूजन कराल अशी आशा व्यक्त करते. माझ्या सगळ्या छोट्या छोट्या कन्यांना माझा नमस्कार आणि श्री स्वामी समर्थ.